पूजन होता है। विनामूल्य मिळत आहे। यापैकी 70 म्हणून मी विकासजी शंकर भानोरे यांना विनंती करतो। नाराज उपसभापती टोपी घाला। आज खामगाव कृषीउत्पन्न बाजार समितीतर्फे विलासराव देशमुख सेवा संकल्प अभियान याच्या अंतर्गत व माजी आमदार राणा दिलीपकुमारजी सानंदा यांच्या सूचनेवरून व यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही सर्व संचालक मंडळ उपसभापती यांनी मीटिंग 12 तारखेच्या मीटिंगमध्ये ठराव घेतला व सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजना निशुल्क म्हणजे जो शासन भरणार आहे आणि शासनाच्या व्यतिरिक्त जो शेतकऱ्यांचा हिस्सा राहणार आहे तो हिस्सा कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे आम्ही भरू व तो लाभ शेतकऱ्यांना मिळावा। जे पाऊस पाण्याचं निसर्गाचं अनिश्चित वातावरण राहते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बरीच हानी होते व शेतकऱ्यांना मरणप्राय दुःख होतात। निव्वळ आर्थिक संकट आल्यामुळे व ते आर्थिक संकट शेतकऱ्यांना येऊ नये म्हणून हे पीक विमा योजना आहे। तर पीक विमा योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घेतला पाहिजे व त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे। या प्रोत्साहनासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा तसं सूचित केलं व त्यांनी सूचित केल्याप्रमाणे तो जो हिस्सा आहे तो शुल्क आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल। मी सर्व शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने हे करतो विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खामगाव मतदारसंघातील व इतर सर्व शेतकऱ्यांनी ती प्रत्येकाने पीक विमा काढली पाहिजे हीच माझी त्यांना विनंती आहे। आज आम्ही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इथे खामगाव कृषी उत्पन्न बाजार कमिटीच्या यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी आज सकाळी कार्यक्रम ठेवला होता व सेतूवाले इथे बोलवले आम्ही आमच्या मार्केट यार्डमध्येच बोलवले होते। तसेच